प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा अंतर्गत 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन तसेच आशा डे साजरा करण्यात आला। यावेळी जनजागृतीच्या माध्यमातून तापोळा परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळामधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गटप्रवर्तक व आशाताई उपस्थित होत्या। आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी आहे संतोष मालुसरे। सध्या आपण आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा या ठिकाणी। आज 1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स दिन, त्याचबरोबर आशा डे, अशा दोन प्रकारचे सण दोन दिवस आहेत आणि त्याबद्दल हे चांगले उपक्रम राबवत आहेत। आणि तापोळा आरोग्य केंद्र नेहमीच अग्रेसर असतं असे उपक्रम राबवण्यासाठी। या ठिकाणी काय माझ्या सोबत आहेत अधिकारी, काय सांगाल या दिवसाचं औचित्य काय सांगाल तुम्ही? आज 1 डिसेंबर आज जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये जागतिक एड्स निर्मूलन दिवस हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। याचा प्रमुख उद्देश आहे की लोकांच्या मध्ये जाणूजागृती व्हावी, आजाराबद्दल त्यांना माहिती कळावी, लक्षणे कोणती आहेत, कुठं आता याचे उपचार मिळतात, या अनुषंगाने आपण आज आशाताईंच्या माध्यमातून रॅली आयोजित केली होती। त्याचप्रमाणे आज आषाढी आहे, त्या आषाढी यासाठी आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो की आशाताई जे समाजातल्या तळागाळांच्यापर्यंत कार्य करतात। जागतिक एड्स दिन आहे, त्याचप्रमाणे आशा दिवस आहे, या दिवसाचं निमित्त काय आहे, काय सांगाल आपण? जागतिक निर्मूलन एड्स दिनानिमित्त आम्ही सांगणार आहोत की ग्रामीण लोकांमध्ये अशिक्षित जास्त असते, त्यांना समज नसते कुठला रोग कशा प्रकारे होईल, काय होईल, त्याची कसा शोध घ्यावा, कसा तो शोधावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाण्याची त्यांची तयारी असावी, त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करायला आशा सेविका ची नेमणूक झालेली आहे। आणि त्यानिमित्ताने आज 1 डिसेंबर हा आशा डे सुद्धा आहे आणि जागतिक निर्मूलन एड्स दिवसही आहे। तो कसा साजरा करावा आणि ते कसं त्याची माहिती द्यावी यासाठी आम्ही प्रभात फेरी काढलेली आहे। आपण काय सांगाल सांगाल आपण? आज आशा डे आहे आणि 1 डिसेंबर आहे, त्याबद्दल सांगते की आज एड्स निर्मूलन म्हणून आम्ही प्रभात फेरीसुद्धा काढले आणि आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा त्या वतीने मी त्यांचे आशा वर्कर म्हणून सर्वांच्या मते आभार मानते। आणि आमचा आशा डे त्यांनी सुद्धा सगळ्यांनी सहभाग दाखवून चांगला साजरा केला, त्यामध्ये आम्ही सर्व आशा सेविका त्यांचे खूप खूप आभारी आहोत। तर निश्चितच आपण या होत्या आशा वर्करांच्या प्रतिक्रिया। तापोळा आरोग्य केंद्राच्या वतीनं अतिशय चांगला हा उपक्रम आणि नेहमीच तापोळा आरोग्य केंद्र चांगलंच उपक्रम राबवत असते आणि या दिवसाच्या त्यांनी जनजागृती केलेली आहे, निश्चितच एक चांगला उपक्रम राबवला जात आहे। कॅमेरामॅन राकेश स्वामी, संतोष मालुसरे, VM न्यूज, तापोळा।